या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करून बोर्डिंग मध्ये त्याचं ऍडमिशन करून दिलं, पण हा पट्टा बोर्डिंग मध्ये पडूनच गेला. अभिराम काय हा? अभिराम काय हा? माझ्या वाकड्यात जायचा नाही. सगळ्यांका घर सकट चालेन. तुका बोर्डिंगात पाठवलेल ना? माका थंयसर ना जावचा. मारून टाकला असेल मी ना जावते थंयसर. असा ते का समजून नाही कळणार. लहान असस ना. तुमका नाय जाऊचा ना? ना नाय जाऊचा तर मग नको जाव. खरात पण अण्णा अण्णांका सांगूया ना आपण? पण तू कोणाचाच नाही ऐकणार. तीन अण्णांचा पण नाही ऐकत. मग कोण सांगणार त्यांना? पाटणकर बाई असत ना, ते सांगतील. व्यवस्था बरी केली असा. ग्रहण आहे मगे पाळायला हवं. सूर्य गिळू केलंय मी. अभिरामा रे अभिरामा काय झालं काय? अरे अभिराम काय खोली येत नाही हा. असं कसं नसत? तब्येत बिघडली हा, त्याच्यात अजगिरा ना. अभिरामा 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 काय गेलो होतोस गिरनाथ? हे बाय याचा अंत आपला. अरे रे कुठेस की त्या? जे काय ऐकायचं त्यांनी ऐका. बायको असंच तू माझी. खायची पण साडी तुझ्यावर उठून दिसत. रूपच तसा हा पण जुनी आहे. नवीन मागवते पण खाय जाऊचो बेत हा. ते मी डोहा काय झाला? काय नाही म्हणजे आमंत्रण आलं होतं तुमच्या घरातून तुमच्या सुनेच्या डोहा जेवणाचं. पण आता मी नाही येणार. किती हा? तुम्हीच म्हणालेलात ना माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. बोललो असेल रागात. अण्णा नाईकांचा राग मला माहित नाही का? तुझ्यावर कसलो राग आणि कसला काय? तू आण बघितला की सगळा राग गळून पडा. पण माझ्या मनाला लागलं ना. मी शब्द माग घेते. काय करू सांग म्हणजे तुका बरा वाटत. मी सांगितलेलं करा. बोलून तर बघ. तुमच्या सुनेचं डोहाळ जेवण इथे आमच्या घरात होणार. राहू द्या. तुमच्या बायकोला तुम्ही काय उत्तर देणार? गावातले पण प्रश्न विचारतील की नायकांच्या सुनेचं डोहाळ जेवण पाटणकरांच्या घरात कसं. राहू द्या. दुसरा काही असत तर? दुसरं मी येईन तुमच्याकडे डोहाळ जेवणाला. पण जेव्हा मी तुमच्या दारात येईन तेव्हा तुम्ही माझा हात धरून मला घरात घेऊन जायचं. आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही इथे आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही. ग
अगो वच्ची बघ कसा बसलेला हा. नुसती तोंडाची बडबड सुरू असायची, आता बघ काय झाला. दुश्मनाची पण अशी हालत होऊ दे नको गे बाय. पण हे कर्मा बाकी काय नाही. वय तर बघलास घर याकच, पण हैसरली काय दशा आणि थैसरली काय. हैसरला पोर गेला आणि थैसर येणारा, सगळी कर्माची फळा. काय गो काय बोलतास, कोणाची कर्मा. काय नाही गे बाई, तुका काय बोलत नाही. माझे कान फुटलेले नाहीत, सगळं ऐकू घेता माका. गेलो माझं पोर, कोणी संपवले नाही ते का, बोला ना. गो उगाच या वाटे निलो, चला जाऊया. जावा, मी नाही इले आडवा तुमच्या वाटेवर, तुम्हीच इलास. जावा जावा वाड्यावर, त्या अन्नाच्या सुनेक डोक्यावर घेऊन नाचवा. हा डोळा जेवण करतात ना, अरे मी पण घातलं असतोय, पण माझ्या जिलक संपवले नाही ना, आणि आता डोळा जेवण घालतात. अरे कुत्र्या मांजरांचं पण वंश वाढतात, त्यांका पण पोरा होतात, त्यात काही नवला काय. हा तू असं केलंस तर आमचा म्हाताऱ्यांचा कसा वाईट. घबराव गो बाय घबराव, कोण काय बोलत त्याच्याकडे लक्ष नको देऊ गो. आम्ही आव ना, आम्ही नाही तुका अंतर देणार. काय बघतस आता, काय तो निकाल लाव. अरे वा, आता नातू येणार वाड्यात. हो सरिता झील येतलो, झील येतलो वाटला. पूछू तुझे एक बार हो, तू ही ये मुझको बता दे. चाहू मैं आना. नाही ऍक्च्युली मला आवडलाच होता तो, पण थोडा भाव खाल्ला म्हटलं थांबा जरा. आणि मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, देविका माझी मैत्रीण आहे, तिला विचारलं हो म्हणू की नाही. त्याच्यात अभ्यास आहे का. हॅलो, क्या मैं अजिंक्य शिंदे की पत्नी के साथ बात कर रहा हूँ. बोली. दरअसल वो कल रात को ड्यूटी पे गए थे लेकिन वापस नहीं लौटे. अजिंक्य अपने दोस्तों के साथ बात कर रहे थे कि वो अपनी फैमिली को मिस कर रहे हैं, अपनी पत्नी से भी मिलना चाहते हैं, इसलिए हमें लगा कि वो वहाँ पहुँच गए होंगे. यांच्या युनिट मधन फोन होता, ते विचारत होते की अजिंक्य इथं आहेत का, ते काल ड्युटीवर गेले, ते परत आलेलेच नाही. सगळं गॅरीमुळे झालं, तुझ्यामुळे झालं. तू टेन्शन घेऊ नको. ओके मम्मा ना त्याला ना मस्त लेसन टीच करून येईल, जस्ट वेट अँड वॉच. मम्मा लेसन टीच करून येईल. मम्मा कुठे गेली आहे. अरे असं काय करतोस गॅरीला लेसन टीच करायला. हे बघ, हे सगळे आपलेच आहेत आणि आपलं कौतुक आपल्या माणसांसमोरच व्हायला पाहिजे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राधिका, आय लव्ह यू. मामू राधिका काय प्रकार आहे, कोण आहे त्या. मी सुलक्षणा, शनायाची मम्मी. कोण शनाया. शनाया तीच जिला तू फसवलंस, देवळात नेऊन जिजाशी जबरदस्ती लग्न केलं, तीच शनाया. ही खुर्ची तू बळकावलीस, पण एक दिवस तूच मला ही खुर्ची परत सोपवशील. लवकरच या खुर्चीवर माझं राज्य असेल. शेरखान, 20,000 फौज घेऊन स्वराज्याचे लचके तोडायला आला होतास. राजे बस, या बेईमान गद्दाराची गर्दन उडवा. स्वराज्याची बेईमानी करणाऱ्यांना माफी नाही. वादा करके गए थे अनाजी पंत अपने सारे मंत्रियों को हमारे सामने पेश करेंगे. अनाजी पंत ने वादा किया था तो वो जरूर आएंगे. कोण भेटायला येणार आहे मला इकडे. राजनंदिनी. व्हाट. हो मला ह्या रूम मध्ये अजून थांबायचं नाहीये, मी निघते. आय एम व्हेरी सॉरी. मायरा मायरा, मी आहे राजनंदिनी. समजा अंजली बाईसने दिवस गेलं तर आणि झालं तर मला कसं कळणार ते. अजून कशात काही नसताना हे सगळं वाटतंय. आपल्याला बाळ होणारी अशी बातमी अजून आली नाहीये बरं का.
अंजली बाई काय तरी वेगळं समजायला यशनी खरं कसं आणि काय सांगायचं